कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज इथल्या डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातल्या विद्यार्थ्यांनी शेतीसाठी एक अभिनव संकल्पना साकारली. या कामासाठी त्यांनी गडहिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मातीचं परीक्षण करून संशोधनात्मकरित्या एका नवीन 5 कोटींहून अधिक संख्या असलेल्या नत्र, स्फुरद आणि पालाश या 3 घटकांची नैसर्गिकरित्या वाढ करून देणाऱ्या जीवाणूंना एकत्र करून नाविन्यपूर्ण जैविक खत निर्माण केले. या कामासाठी विभाग प्रमुख प्राध्यापक महेश कदम आणि सर्व सहकारी प्राध्यापकांचं मार्गदर्शन तसंच प्राचार्य डॉक्टर मंगलकुमार पाटील यांचं प्रोत्साहन लाभलं. जैविक खताची काळाची गरज बनली आहे आणि त्याचमुळे आम्ही डॉक्टर घाई महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी 3 तालुके गडहिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यातील शेतकरी 100 शेतकऱ्यांचा सर्वे केला आणि त्यात आम्हाला असं आढळून आलं की येथील 80% शेतकरी हा रासायनिक खताचा वापर करतो आणि रासायनिक खताचे दुष्परिणाम तर अख्ख्या जगाला माहित आहे आणि त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी म्हणून आम्ही जैविक खताची निर्मिती आमच्या लॅबमध्ये केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वे केले गेले आणि त्या सर्वे निरीक्षणातून असं लक्षात आलं की ज्या खारपट झालेल्या जमिनीत त्याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझर हा महत्वाचा, म्हणजे जो काही नत्र, स्फुरद आणि पालाशी हे 3 महत्वाचे घटक वनस्पतींना लागतात, त्या घटकांचं नैसर्गिकरित्या वाढ करून त्या वनस्पतींना उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंची संख्या घटत चालली आहे आणि ह्या समस्येवर उपाययोजना म्हणून आम्ही हे नवीन एक उत्पादन निर्माण केलेलं आहे आणि हे असं जैविक खत आहे की याच जमिनीतला नैसर्गिकरित्या नत्र, स्फुरद आणि पालाशीची वाढ करून ते पिकांना किंवा वनस्पतींना उपलब्ध करून देतं आणि प्रायोगिक तत्वावर याचे अगदी उत्तम असे रिझल्ट आलेले आहेत.